राष्ट्रवादीलाही माझी विनम्रपणे विनंती आहे आणि जेव्हा आपण काही सूचना करतो त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्त माझी आग्रह असेल, महाविकास आघाडीला माझा विनम्रपणे आग्रह असेल की आपल्या दलितच्या राजकारणासाठी कुठल्याही महिलेला, शेवटी ती महिला आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी मैत्रीण आहे, त्याच्याबद्दल महिलांना आपल्या राजकारणासाठी कोणीही कुठल्याही विषयासाठी प्लीज आय रिपीट माय सेल्फ, कुठल्याही विषयासाठी स्वतःच्या राजकारणासाठी कुठल्याही महिलेबद्दल कोणीही बोलू नये हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणांना अतिशय विनम्रपणे हात जोडून विनंती करते की आपला सुसंस्कृत असं आपलं राज्य आहे, आपल्या राज्याला एक खूप मोठी सामाजिक बांधिलकी आहे. या इतिहासात महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची हा खूप मोठा इतिहास आहे. साधारणपणे देश आपल्याकडे बघतो की जेव्हा मोठे सामाजिक परिवर्तन होतात त्याची सुरुवात अनेक वेळा महाराष्ट्रातून झालेली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचं जे काम आहे ज्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या महिला उभ्या आहोत त्याची सुरुवात कुठे झाली, ही तुमच्या माझ्या महाराष्ट्रात झाली. जिजाऊंबद्दल आपण अभिमानाने बोलतो त्याही महाराष्ट्राच्याच आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि मला असं वाटतं समाजामध्ये आपणच सगळ्यांनी थोडंसं स्वतःला आवरलं पाहिजे. आणि मी पहिल्या दिवसापासून असे कुठलेही प्रश्न मला विचारले मी नेहमी म्हणते याच्यावर माझं मत नाही, हे माझं राजकारण नाही, मी याच्यासाठी निवडून आलेले नाही. मी निवडून आले एक चांगला बदल घडवण्यासाठी. तुमच्या इथे रस्त्याचा फार प्रॉब्लेम असेल आज मला तुम्ही पहिला प्रश्न विचारला पाहिजे की सुप्रिया सुळे तुमच्या मतदारसंघात विजेची परिस्थिती काय. आता माझ्याकडे मेसेजेस आहेत, निर्यातून मला एका दुकानदाराचा छोट्या व्यापाऱ्याचा फोन आला आहे की ताई त्यांना माहिती आहे विषय माझ्याबरोबर गाडीत होते तो बिचारा एवढा व्यापारी मला रडून सांगत होता की ताई विजेचं काहीतरी करा, माझ्या दुकानात पनीर आहे, आईस्क्रीम आहे, दूध आहे, सकाळपासून दूध नाही आहे, तो सगळा माल वाया जाईल आणि असंच राहिलं तर आमच्यासारख्या लोकांनी जगायचं कसं. तशीच परिस्थिती धायलीमध्ये आहे. तिथल्या लोकांची मेसेज आली आहे की सिनियर सिटीजन्स तिथे राहतात त्या संपूर्ण भागामध्ये विजेच्या अनेक ठिकाणी वीज नाही आहे. तर मला विचाराल तर आज राज्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते महागाई आहे, ते बेरोजगारी आहे आणि होणारा माझा विजेचा तुटवता आणि चॅलेंज आहे ते आहे. आणि मला नक्की माहिती नाही पण माझ्या कानावर असं आलं की दुपारी 1 वाजता जी मीटिंग सह्याद्रीला होणार होती त्याची ती झाली नाही किंवा त्याच्यात काही तोडगा निघालेला नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आव्हान राज्यासमोर हे तीनच आहे, महागाई, बेरोजगारी आणि आज होणारा विजेचा जे संकट महाराष्ट्रावर आलं आहे ते.